गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू अवर इझी इंग्लिश युट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाच्या आणि सोप्या पद्धतीने मी आपल्यापुढे मांडणार आहे अतिशय कमी वेळेत मी तुम्हाला एक्झेक्टिव्ह म्हणजे विशेषण समजवण्याचा प्रयत्न करणार आहे एक्झेक्टिव्हची डेफिनेशन समजून घ्या अगोदर ॲक्झेक्टिव समजण्यापूर्वी अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन्स ऑर सब्जेक्ट इज कॉल ॲक्झेक्टिव म्हणजे नामाबद्दल किंवा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात ॲग्जेक्टिव्हचा उपयोग लँग्वेज डेकोरेटिव्ह आपल्या भाषेला सजवण्यासाठी भाषा प्रभावी करण्यासाठी ॲग्जेक्टिव्हचा उपयोग केला जात असतो तर आपण ॲग्जेक्टिव्ह मुळात कसे असतात ते समजून घेऊया बघा सिटी एक कॉमन नाउन आहे पण ती सिटी बिग मोठी किंवा स्मॉल म्हणजेच सिटी आहे पण ती सिटी कशी मोठी आहे का लहान आहे म्हणजेच या ठिकाणी जो सिटी या शब्दाबद्दल हे शब्द माहिती सांगतात म्हणून याला ॲक्जेक्टिव असे म्हणतात क्लॉथ्स न्यू नवीन कपडे किंवा ओल्ड क्लॉथ जुने कपडे म्हणजे क्लॉथ संदर्भात न्यू आणि ओल्ड आपल्याला माहिती देत आहेत म्हणजेच ते त्या ठिकाणी ॲक्जेक्टिव आहेत वॉटर कसं आहे बघूयात आता सध्या कोरोना सुरू आहे म्हणून थोडं गरम पाणी घ्या हॉट वॉटर गरम पाणी मिल्क त्या ठिकाणी मिल्क म्हणजे दूध कसं आहे कोल्ड थंड आहे त्या ठिकाणी नेक्स्ट इंग्लिश लँग्वेज इझी आहे डिफिकल्ट आहे पण ती इझी आहे सोपी आहे म्हणजे इंग्लिश कशी आहे तर इझी आहे म्हणजेच इझी हा शब्द इंग्लिश या नाऊंबद्दल नामाबद्दल माहिती सांगत आहे म्हणजे तो एक्झिकुटिव्ह आहे त्यानंतर वे रस्ता कसा आहे डिफिकल्ट रस्ता डिफिकल्ट म्हणजे कठीण वॉरियर योद्धा कसा आहे तो पॉवरफुल पॉवरफुल योद्धा शक्तिशाली योद्धा स्टुडंट्स विद्यार्थी कसे आहेत ॲक्टिव म्हणजेच त्या ठिकाणी सक्रिय विद्यार्थी सर्व कामांमध्ये पुढाकार घेणारे ॲक्टिव स्टुडंट्स ऍक्टिव्ह अशब्द स्टुडंट्सबद्दल माहिती सांगतो म्हणजेच त्या ठिकाणी मॅन गुड मॅन चांगले लोक आहेत त्यानंतर डिसिजन एक निर्णय तो प्रॉपर आहे योग्य आहे म्हणजेच त्या ठिकाणी नामाबद्दल हे जे नाम आपल्यापुढे मांडले आहेत या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना म्हणजे हे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण विशेषण अतिशय शॉर्ट बट स्वीट पद्धतीने समजून घेतलं आहे तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा थँक्यू व्हेरी मच